नाही, हे मला असं वाटतं की देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं असेल की एखादा व्यक्ती म्हणतो की मी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट फाईल करायला जातो आणि पोलीस त्याला अडवतात. आणि कारण सांगितलं जातं की तिथे ज्यांच्याविरुद्ध तक्रार करायची आहेत त्यांचे कार्यकर्ते दंगा करतील म्हणून तुम्हाला जाता येणार नाही. स्वतंत्र भारतामध्ये अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था यापूर्वी कधी आपल्याला पाहायला मिळाली नसेल, महाराष्ट्रात तर नाहीच नाही. त्यामुळे एकूणच जे काही चाललेलं आहे ते भयानक आहे, पण भारतीय जनता पार्टी थांबणार नाही. सातत्याने भ्रष्टाचाराच्या विरुद्धची लढाई हे भारतीय जनता पक्षाची सुरूच राहील. शिवसेना म्हणते असं म्हणते की ही कारवाई शिवसेनेला माहिती नाही, मुख्यमंत्र्यांना माहिती नाही, थेट गृहमंत्र्यांकडून ही कारवाई, राजकारण वाटतंय. आता या संदर्भात तर तेच दोन पक्ष सांगू शकतात. असं असू शकतं कदाचित की मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल आणि डायरेक्ट गृहमंत्रालयाने ती केली असेल, पण माझं मत असं आहे की मग मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये दखल देऊन अशी कारवाई थांबवली पाहिजे, ही चुकीची कारवाई चालली आहे.